तर पुणे एक असं शहर आहे महाराष्ट्रातलं जिथे MPSC UPSC बनवण्याचे कारखाने आहेत, आणि मग लाखोने फीस घेतली जाते, आईबाबा देतात पैसे, मुले येतात शिकायला, आणि मग साधारण 90% विद्यार्थ्यांची फी वाया गेलेली असते. पण मग मुळात इतके क्लोचिंग क्लासेस असताना आपण फीज अगदी अत्यल्प घेता किंवा न घेण्या घेता तर मुलांना आपण शिकवावं हा विचार का आला? पण मी तसं शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, जेजुरी माझं गाव आहे, आणि जेजुरीसारख्या परिसरातून ज्या वेळेला मी माझी पदवी झाली, B.Farm झालो मी, पुन्हा माझी PG झाली, MBA केलं मी, आणि ते शिकत असताना माझं सगळं करिअर अपघातानंच झालेलं आहे. की जसं त्या टप्प्यावर पोहोचल्यावर कळालं की हे करायला पाहिजे होतं, मग तिथं गेल्यावर कळालं हे करायला पाहिजे होतं, मग असं करत करत मी ॲक्च्युली MPSC लँड झालो होतो, ज्याला कोणतीही दिशा नव्हती. आणि ज्या वेळेला MPSC आलो त्यावेळेला इथली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा, म्हणजे लहानपणापासून वाचत होतो किंवा त्या परिसरात, आमच्या त्या परिसरात काही ॲक्टिव्हिझमच्या माध्यमातून, तिथं शाहू रुरल कॉम्पिटेटिव्ह सेंटरच्या माध्यमातून देखील मी काम करत होतो, आणि ते स्वस्त बसू देत नव्हतं कुठंतरी. आणि त्या मधल्या काळात कर्मवीर अण्णांची भेट झाली, आणि कर्मवीर अण्णा भेटले, म्हणजे साताऱ्यात मी नेहमी माझं जाणं असतं, आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी 2018 मला कर्मवीर अण्णा भेटले, ते वेगळ्या रूपात भेटले, आणि एका मोठ्या संस्थेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत होतो. आणि विचार केला की घरी गेल्यावरती पाठ टेकल्यानंतर जे समाधान आहे ते मिळत नाही आहे. आणि हेच बघत असताना कर्मवीर अण्णा चालत गेलो, पाहिलं, मी जनता शिक्षण संस्थेचा विद्यार्थी, तसा मी रयतचा विद्यार्थी नाही, पण मी अण्णांचा विद्यार्थी आहे असं मी नेहमी म्हणतो. आणि अण्णांनी मला आदेश दिला असं मी समजतो, की या व्यावसायिक जगामध्ये वेगळेपण काय आहे तर तळमळ असणं हे वेगळेपण आहे. आणि जर संस्था चालणे इतपत पैसे जर संस्थेमधून उभे राहणार असतील तर आपण तेवढेच पैसे घेऊयात आणि संस्था पुढं घेऊन जाऊयात, हा प्रयोग आपण करूयात, हे मॉडेल उभं राहतं आहे का पाहूयात. म्हणजे योगायोगानं मागचं वर्ष हे रयतचं शताब्दी वर्ष होतं, आणि त्याच्या अलीकडं पलीकडंच रयत प्रबोधिनीची देखील स्थापना झाली, आणि कर्मवीर अण्णांचा तो विचार कुठंतरी मनात होता पण तो कृतीत येत नव्हता. आणि रयत प्रबोधिनी मला असं वाटतं की त्याचं कृतीशील उत्तर आहे. आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांचे वारसदार असण्याबरोबरच कृतींचे वारसदार असावं असं कुठंतरी वाटत होतं नेहमी आतून. आणि मग फीज असेल किंवा विद्यार्थ्यांची संख्या असेल किंवा पोहोचण्याचे माध्यम असेल, या गोष्टी जोडल्या गेल्या आणि खूप सगळी लोकं रयतच्या कामामागं उभी राहिली मोठ्या संख्येने. आजही खूप सगळी लोकं रयतला भक्कम आधार देत आहेत, आणि त्यामुळं कधीही फीज हा मुद्दा रयतच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कधी अडचणीचा नाही ठरला, ना संस्था चालवताना आम्हाला तो अडचणीचा आजपर्यंत वाटतो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24